अमित भाऊ त्यांचं नाव आहे. इथले सेवेला फुल टाइम सेवेला असतो. दादासाहेब जे इकडचे मुख्य आहेत आश्रम चालवणारे त्यांचे असिस्टंट आहेत. दोघे भाऊ आहेत ना दादासाहेब, हे करतात दादासाहेब सेवा भाव सेवा असं आहे सगळं चालतं. सर्वांग ऋषी म्हणून इकडे ऋषी होती, त्यांना कुष्ठरोग झाला होता. मग रामाने म्हणून हे बाण मारून ते स्प्रिंग तयार केले गरम पाण्यात त्याच्यामुळे त्या सर्वांग ऋषी बीमारी नाही. कसलं पाणी माहिती नाही सांगते गंधकाचं पाणी म्हणजे कल्परचं पाणी. त्याच्यावर भारतीय भूयंदिन पाण्याने सांगते का त्या पाण्यात दोन्ही गंधक आहे सर्व. पण इतर ठिकाणी गंधकाचं पाणी तिथे होत नाही, इथे नाही एवढ्या पासून नाही. इतर तिकडे ठिकाणी गंधकाचं पाणी आहे तिथे असं स्थित बरे होत नाही. बाहेर तुला तेवढं माहित नाही आम्हाला. बदरी केदारला आहे, वसईला आहे, गणेशपुरीला पाली जवळ आहे. दादासाहेब बाकीचे सगळे अल्टरनेट थेरपी झाले सायन्स आहे. जसं इलेक्ट्रिक पॉवर पॉवर आहे तर त्या पॉवरचे तीन टप्पे पडतात. हाऊ टू जनरेट एक म्हणजे निर्माण कशी करायची, हाऊ टू स्टोअर साठवायची कशी, आणि हाऊ टू युटिलाइज. तसंच ईश्वरी शक्ती देखील तशीच गोष्ट आहे ज्याचं निर्माण कशी करायची, तपासवावी, साठवायची कशी आणि वापरायची कशी, हे इथं आम्ही वापरत आहोत. एवढे मिरॅक्युलस रिझल्ट आहे कोणी सांगावं तर खरं वाटत. इंजिनिअरिंग इज बेस्ड ऑन दी थिअरी ऑफ रेझोनन्स ना. रेझोनन्सवरच आहे सगळं सगळं हे शक्ती डेव्हलप करण्यावर आहे. इंजिनिअरिंग जे विद्यार्थ्यांना समजावलं जेव्हा त्यांना जे पीपल टू पुट ब्लिंकर्स तर तुम्हाला काय असं काय घडलं काय की ज्याच्यामध्ये ते करून ह्याच्या एवढं प्रगती करणं अविश्वसनीय. हो, जगाचा स्वप्नावर विश्वास असेल अथवा नसेल तो भाग वेगळा, पण काही स्वप्नांनी आमच्या जीवनाला फार मोठं टर्न होते. सरळ स्वप्नातच आदेश झाले होते. कसे काय ते आदेश गेले त्या त्याप्रमाणे करत गेलो.
आदेश असे कोणाचे झाले स्पेसिफिकली माहूर माहूरला तर होतो साधन त्या जंगलात माहूरला होतो अनेक ठिकाणी रोग प्रतिकार शक्ती कमी झाली की रोग होतात रोग प्रतिकार शक्ती वाढली की रोग नष्ट होतात असा तर नियम आहे याला काही फार मोठी बुद्धिमत्ता नाही लागत पण रोग प्रतिकार शक्ती वाढवायची कशी त्याच्यासाठी निश्चित एक तर स्वतःची असावी रोग प्रतिकार शक्ती किंवा तुम्हाला डोनेट देखील डोनेशन मध्ये घेता येते रोग प्रतिकार ती कशी घेता येते उदाहरण आपल्यामध्ये रक्ताची कमी झाली डॉक्टर म्हणतात रक्त घ्या म्हणजे काय घेतलं आपण त्याच्यामध्ये फ्लो होणारी एनर्जी आपल्या एनर्जी तीन फॉर्म मध्ये आहे एक आहे सॉलिड फॉर्म फळ जेवण कॅप्सूल्स दुसरी एनर्जी आहे लिक्विड फॉर्म ब्लड ज्यूस दूध वगैरे आणि तिसरी एनर्जी आहे इनविजिबल फॉर्म इनविजिबल की आहे पण डोळ्याला दिसत नाही आता विद्युत शक्ती बाहेर मध्ये आहे दिसते का तुम्हाला डोळ्याला नाही ती डोळ्याला दिसत नाही म्हणून नाही असं नाही त्याला तुम्ही दुसऱ्या मेथडद्वारे पाहू शकता तसंच ईश्वरी शक्ती तुमच्या डोळ्याला दिसो अथवा न दिसो पण तुम्ही ती फील करू शकता आणि प्रत्येक एनर्जीचे तीन टप्पे पडतात हाऊ टू जनरेट जसं इलेक्ट्रिक पॉवर कशी जनरेट करायची जनरेटर इंजिन वगैरे हाऊ टू स्टोअर हाऊ टू युटिलाइज युटिलाइज कसं करायचं तर वेगवेगळे साधना पंखे तसंच विद्युत शक्ती देखील त्याला तेच नियम लागू पडतात की ती निर्माण कशी करायची साठवायची कशी आणि वापरायची कशी ते एक फार मोठं इंजिनिअरिंग आहे ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो ते अंधश्रद्धा नाही ते सायन्स आहे पण अरे चायनी आहे का नाही तर आमचे ऋषी मुनी हे स्पिरिच्युअलिटीचे इंजिनियर्स होते ते थेरपी ते सगळं जाणत होते आणि जे काही लोक आहेत त्यांना न ओळखल्यामुळे त्यांना की ते सगळं थोतांड असावं हे नाव ठेवून मोकळे होता पण खोलीत जाऊन सर्च करत नाही की सत्य काय सत्यच आहे तुम्ही खोलीत जा राईट पर्सनच्या गायडन्समध्ये करा नाही ते उगं लागले कोणाचे इनादी आणि ते सगळं आपल्याला तो ताण पाहिजे तर